बीएसएनएल कार्यालयातून साहित्य चोरी करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे 80,000 साहित्य तसेच एक टाटा मॅजिक गाडी आढळून आली. मात्र तिघांनाही न्यायालयात सादर केले असता तपासणी दरम्यान तिघेही कोरोना संक्रमित आढळले आहेत. बीएसएनएल कार्यालयात साहित्य चोरी गेल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत, म्हणून कार्यालयातील कर्मचारी रात्री उशिरापर्यंत गस्त घालून या चोरट्यांवर पाळत ठेवून होते. मात्र काही दिवसांनी पुन्हा कार्यालय परिसरातील टॉवरचे साहित्य चोरी गेल्याचे निदर्शनास आल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांच्या मदतीने त्या साहित्याचा शोध घेतला असता शहरातील भंगार लाईनमधील कोंडवाडा परिसरातून चोरी गेलेले जवळपास 80,000 साहित्य मिळाले व चोरीच्या वेळी वापरण्यात आलेली टाटा मॅजिक गाडीही पोलिसांनी जप्त करून 3 जणांना ताब्यात घेतले आहे. तर आज त्या 3 आरोपींना न्यायालयासमोर हजर करत असता वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता त्यांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात आमच्या बीएसएनएल ऑफिसला आणि क्वार्टरला चोरीच्या लहानसान घटना होत आहे. आम्ही कंटिन्युअसली ते पेट्रोलिंग करतो आहे. जवळपास 1.5-2 वाजेपर्यंत आम्ही जागतो आहे आणि ते एक लक्ष ठेवून आहे. तर या संदर्भात आज आम्ही आमचे जे ऑफिस आहे बीएसएनएल ऑफिस कारंजा चौकातलं ते मागील आवारात सकाळी इन्स्पेक्शनसाठी गेलो असता असं आढळून आले की तिथला टावरचा बराच माल समजा जवळपास 80,000 माल लंपास केलेला आहे कोणीतरी आणि तो पूर्ण आयरन मटेरियल आहे. टावरासाठी लागणारं मटेरियल दुसऱ्याच्या काही कामात येणारं मटेरियल नाही आहे. फक्त ते वापरू शकतात असं ॲज अ भंगारच वापरू शकतात. तर याची आम्हाला माहिती मिळताच आम्ही पोलीस स्टेशनला फिर्याद केली आणि पोलीस स्टेशननी पण आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करून थोड्याच वेळात तो माल जप्त करून दाखवलेला आहे. आता तो प्रथमदर्शी ज्यांनी तो टेम्पो वापरला तो पण पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेला आहे आणि याची पुढील कार्यवाही पोलीस स्टेशन बुलढाणा करत आहे. नेमकं कुठून हा माल जप्त केला आणि आरोपी कोण आहे? आरोपीचं नाव अजून आम्हाला माहीत नाही आहे परफेक्ट, कारण अज्ञात व्यक्ती आहे सर्व. आम्हाला जप्त केला माल भंगार लाईन जवळपास आहे. कोणती लाईन आहे? कोंडवाडा परिसरातून जप्त केला आहे. काल दिनांक 7/2/2022 रोजी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे बीएसएनएलचे SDO संतोष खिल्लारे साहेब यांनी तक्रार दिली की त्यांच्या बीएसएल कंपनीचे काही लोखंडी सामान जे गोडाऊनच्या बाजूला ठेवलेले होते त्यापैकी काही सामान चोरीला गेलेले आहे. त्यामध्ये लोखंडी फाउंडेशन आणि काही लोखंडीचे अँगल असा 80,000 रुपयाचा माल चोरीला गेला होता. अज्ञात इसमाच्या विरुद्ध आम्ही गुन्हा नोंद केलेला होता, परंतु पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही ताबडतोब तपास चक्र चालू केली आणि त्यामध्ये 3 आरोपींना अटक केली. त्यामध्ये अफसर खान, रफीक खान इकबाल नगर, उमेश मनोज पाताळवंशी परदेशीपुरा आणि शहानवाज खान एजाज खान मिर्झानगर या तिघांना काल दिनांक 7/2022 अटक केली आणि त्यांच्याकडून या गुन्ह्यात वापरलेले या गुन्ह्यात चोरीला गेलेले 49,000 लोखंडी अँगल आणि फाउंडेशन अँगल आम्ही तपासकामी जप्त केले. तसेच हा गुन्हा करतेवेळी त्यांनी ज्या गाडीचा वापर केला ज्या गाडीमध्ये भरून नेले ते वाहनसुद्धा आम्ही तपासामध्ये जप्त केलेले आहे. त्या सर्व आरोपींना आज वैद्यकीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी पाठवले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सर्टिफिकेट दिलेले आहे. त्यामुळे आम्ही सदर 3 आरोपींना आज रोजी न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे.